सज्जनानु लक्षात घ्या मुलाची आठवण करत तडफडत मरणारा बाप असतो त्या बापाचं नाव आहे दशरथ लेकरासाठी तडफडत मेला ते बापाचं प्रेम असत लेकरांच्या जीवनात सुख मिळावं म्हणून जो बाप इंद्राणीच्या डोहामध्ये उडी घेऊन मरतो एवढं करण्याचं धाडस ज्या बापामध्ये असतं त्या बापाला ज्ञानोबारांच्या वडील विठ्ठलपंत म्हणतात आणि बापाचा त्याग बापाचं प्रेम बापाचं समर्पण हे सगळ्यांनाच कळत असं नाही कामावर जात असताना ठेच लागली तरी स्वतः काम करणारा जो असतो ना त्याला बाप म्हणतात अंगातून घामाचा दारा वाहतात म्हणून तो कुलर खाली बसत नाही काम सोडून कामच का करतो तर त्याला मुलाचं भविष्य डोळ्यासमोर दिसत असत पण या बापाची किंमत जगातल्या सगळ्याच मुलांना कळाली असं नाही एक उदाहरण सांगेन मी तुम्हाला कदाचित हे उदाहरण आपल्या हृदयाला हेलकावाही देऊन जाईल बहुतेकांच्या एक वडील आहेत त्या व्यक्तीची धर्मपत्नी तिला देवाज्ञा झालेली एकच मुलगा सून दोन नातवंड सोन्यासारखा परिवार आहे नातवंडाचं तोंड पाहून आपली पत्नी मरण पावली याचं दुःख तो व्यक्ती काही काळ विसरला आहे समाधान मानतोय चला आपली पत्नी आहे या जगामध्ये आपण आपल्या गुजीरवाण्यातवंडाकडे पाहून समाधान मानू आणि जीवनाचा हा प्रवास शेवटपर्यंत घेऊन जाऊ सगळेजण कान उंच करून ऐका सून थोडीशी मोठ्या घरातली होती कामाची एवढी सवय नव्हती आई वडिलाच्या लाडानं अगदी काय म्हणतात ना तिला संस्कृतीचा विसर पडलेला होता संस्काराचा अभाव तिच्या जीवनामध्ये होता फक्त शिकलेली होती सुंदर होती म्हणून पत्नी म्हणून करून घेतली होती मुलाला घरातलं काम करता करताच ती वैतागून जायची जसं जसं सासऱ्याचं म्हातार पण वाढू लागलं किंवा जरा अवस्था वाढत चाललेली आहे वृद्धावस्थेकडे सासरे निघालेले आहेत तसं तसं त्या मुलीची करडी नजर सासऱ्यावरती आहे कुठल्या छोट्या छोट्या कारणावरून आरे रावीवर येणं सासऱ्यांना नको त्या शब्दाचा प्रयोग करणं जेवायला अविळी देणं चहा मागितला की दोन तास लावणं माणसासमोर अपमान करणं लेकरामोर बोलत असले की लेकरांना उठ उचलून बाजूला घेणं मग या सगळ्या गोष्टी त्या वयोवृद्ध सासऱ्याच्या काळजाला अगदी इजा करत होत्या दुःख देत होत्या पण कधीच बापानं मुलाकडे सुनाची तक्रार केली नाही बापाची तक्रार पोहोचण्याच्या अगोदर पत्नीनंच आपल्या पतीकडे तक्रार चालू केली तुमच्या वडिलाला काही सांगा ना पाहुणे घरात आले की बडबड करत बसतात माझ्या माहेरची माणसं आली की त्यांना नको ते बोलतात आणि बाप याच्यातलं काहीच बोललेलं नसतो सुनाचा त्रास सासऱ्याला होऊ लागला आणि हीच सून आपल्या पतीचे कान भरते पतीनं एकदा ऐकलं दोन वेळा ऐकलं तीन वेळा ऐकलं बाबांशी चर्चा केली पण चर्चेतून ते लक्षात येत होतं की आपल्या वडिलांचा काही दोष नाहीये पण पत्नीच माझी खट्याळ आहे आता हिला सोडून द्यावं तर संसार रस्त्यावरती येईल काय करावं तिला समजावून सांगत होता कधी वडिलांना गोट बोलत होता कधी वडिलांना जोरात बोलायचं तर तिला प्रेमानं सांभाळायचा त्याची फार अगदी कात्रीत त्याचा जीव आलेला होता पण आता पत्नी एवढी हट्टाला पेटली तिनं सांगितलं एक तर तुमचे वडील घरात राहतील किंवा मी घरात राहील तुम्हाला जर मी हवी असेल तर त्यांना वृद्धाश्रमात पाठवा त्यांना पण काही कमी करणार नाही पण ते घरात नकोय ते घरात असले की मला घरात थांबावस वाटत नाही हा दिवसभर कामावरून थकून आला की संध्याकाळी हिची डोकीदुखी याच्या डोक्याला असायची हिची कुरकुर असायची मग त्याला फार वाईट वाटायचं त्यानं विचार केला पत्नी जर गेली तर सगळं माझं काही संपून जाईल मग त्यानं म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा आहे ना माझ्या वडिलांना मी वृद्धाश्रमात पाठवतो वडिलांना खांद्यावर घेतलं त्यानं म्हातारा वडील त्याचा म्हातारा झालेला बाप की ज्या बापाला पायानं चालवत नव्हतं शरीर थकून गेलेलं होतं पाठीचा कणा वाकलेला होता डोळ्यांना असं स्पष्ट दिसत नव्हतं कानानं व्यवस्थित ऐकू येत नव्हतं गुळी जर भेटली नाही तांग थरथर कापत होतं असा म्हातारा बाप त्यानं खांद्यावर घेतला बापाची पिशवी घेतली आणि जवळच्याच वृद्धाश्रमाकडे चालत निघाला चालत जात असताना वड़्लान तो बोलतोय आणि म्हातारा बाप रडतोय म्हणतो बाबा रडू नका तुम्ही माझ्यासाठी कितीतरी त्याग केला आता एक छोटासा त्याग करा तुम्ही मला सोडून वृद्धाश्रमात राहा आपल्या पोटच्या लेकराला सोडून वृद्धाश्रमात राहणं हे कुठल्या बापाला जमेल ते मला सांगा कीर्तन संपल्यानंतर पण वडील म्हणतात बाळात तुला जर सुख मिळत असेल मी घरात न राहण्यानं तर मी वृद्धाश्रमात जायला तयार आहे बाप स्वतःच दुःख व्यक्त करत नाही जेव्हा वृद्धाश्रम जवळ आलाय आणि वृद्धाश्रमाच्या अलीकडे एक किलोमीटरचा दगड होता त्याच्यावरती किलोमीटर लिहिलं होतं वृद्धाश्रम फक्त एक किलोमीटर राहिले वडील म्हटले बाळा थोडा थांब या दगडावर मला बसू दे त्यानं वडिलाला खांद्यावरून खाली घेतलं वडील त्या दगडावरती बसले आणि बसल्यानंतर बाप एवढा रडला एवढा रडला जन्मल्यापासून पत्नी नेले तरी एवढा रडला नव्हता मुलीला सासरी वाटी लावलं तरी बाप रडला नव्हता आज एवढा रडला बाप भयंकर रडला आणि त्या रडणाऱ्या बापाला मुलगा म्हणतो बाबा तुम्हाला आज आईची आठवण येते का म्हणून रडता का तुम्ही तुम्ही बांधलेल्या घरातून तुम्हाला बाहेर निघण्याची वेळ आली म्हणून रडता का तुम्ही सांगा ना बाबा का रडता तुम्ही मुलगा म्हणतो बाबा सांगा वडील म्हणतात नाही रे बाळा नाही बाबा तुम्ही सांगा तुम्हाला तुमच्या नातवंडाचं तोंड पाहायला भेटणार नाही म्हणून रडता का आम्ही तुम्हाला औषध गोळ्या वेळेवर पोहोच करणार नाही म्हणून रडता का तुम्हाला सुखसुविधा कमी पडतील म्हणून रडता का तुम्हाला तुमच्या मित्राला भेटता येणार नाही म्हणून रडता का बाबा तुम्ही सांगा ना मला त्या रडणाऱ्या बापानं सांगितलं बाळा मला माझ्या आज पत्नीची आठवण आली म्हणून मी रडत नाही माझ्या मित्रपरिवारातून मी दूर चाललोय त्यामुळे मी रडत नाही मी बांधलेल्या घरातून मला बाहेर निघण्याची वेळ माझ्या डोळ्यासमोर आली म्हणून मी रडत नाही तुम्हाला औषध गोळ्या पुरवशील का नाही त्याचंही भय माझ्या मनात नाही माझ्या नातवंडाचं तोंड मला पाहायला मिळेल का नाही त्यामुळेही मी रडत नाही बाबा मग सांगा ना तुम्ही का रडता तर मुला त्या मुलाला ते वडील सांगतात ऐक बाळा मी का रडतो माझ्या लेकरा ऐक चाळीस वर्षापूर्वी माझ्या पत्नीच्या हट्टापोटी मी माझ्या बापाला याच वृद्धाश्रमात घेऊन आलो होतो आणि माझे बाप माझे वडील याच दगडावर बसून रडत होते जे प्रश्न तुम्हाला विचारले तेच प्रश्न मी त्यांना विचारत होतो फक्त माझ्या बापानं मला उत्तर दिलं नाही त्याचं उत्तर मला पन्नास वर्षानंतर मिळालंय आज मला जाणीव झाली घर सोडल्याचं परिवार सोडल्याचं आणि घरातून बाहेर काढल्याचं दुःख काय असतं त्याची जाणीव आज मला झाली म्हणून मी रडतोय आणि हे जेव्हा मुलानं ऐकलं ना तेव्हा त्यानं रडणारा बाप खांद्यावर टाकला वृद्धाश्रमात गेला नाही दादा भराभरा घराकडे चालत आला बायकोला म्हटला माझे वडील घर सोडणार नाही तुला थांबायचं असेल थांब जायचं असेल जा तू गेले तरी दुसरी करून आणल पण बापाला घराच्या बाहेर काढणार नाही ही किंमत बापाची कळाली पण केव्हा कळाली चटके बसल्यानंतर